हाय, नमस्कार. आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणींना आता इथं मी दिसती बरं का तुम्हाला, रानात आहे, रानात दिसती मी. त्याचं कारण पण तुम्हाला सांगते, आता काय झालेलं आहे ती अचानकच तिकडं तुमचं दाजी बसलेत बरं का, दिसलं का तुमचं दाजी? कारण की काल भाऊ बहिणींना आलो होतो ना आम्ही, तुम्ही तुम्हाला सांगते, काल तुमचं दाजीन मी आलो होतो माहेरला, तर ती कशासाठी आलो तुझी, मी कुठल्या कामासाठी आलती ही तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. बँकेत मला जायचं होतं ना, बँकेत जायसाठी मी आलेली होती, पण ते काय आपलं काम नाही झालं, कारण की आज शनिवार, उद्याच्या रविवार आणि परत उद्या सोमवार, तर उद्या आपलं काम होईल, जे काय काम असेल ती, पण यावं लागलंय आपल्याला. कारण की सोमवार अचानक यायचं म्हणलं, ते काय झालं, मी शुक्रवारीच आली होती, तर म्हणलं 5 वाजेपर्यंत जर बँक उघडी असेल तर काम होईल आपलं, त्या दृष्टिकोनातूनच आलेलो होतो बरं का आम्ही. पण आम्हाला झाला उशीर यायला, 4:30 वाजले चांगले नेमके आम्हाला इकडे यायला, त्यामुळं मग म्हणलं इंदापूरला कावा जायचं आपलं काम, तर म्हणलं होणारच नाही, त्यामुळं मग राहून गेलं भावा बहिणींना, तर म्हणलं बघू आता सोमवारीच काय होतंय काय नाही ती. तर मग आता बसली होती उन्हा तानाचं, तर उकाड्यानं तर नको नको केलं तुम्हाला सांगते, बसली होती मी. त्यात सकाळी तुम्हाला सांगते पूनम तायचा आणि माझा चांगला फोन झाला बरं का, चांगलं बोललो आम्ही, म्हणजे व्हिडिओ कॉल केला, मायरी आपली मायरी बोलायचं म्हणलं, मायरी काय म्हणते की व्हिडिओ कॉल कर, व्हिडिओ कॉल कर, मग व्हिडिओ कॉल केला, व्हिडिओ कॉलवरती बोलल्या पुरी ही, म्हणजे तुम्हाला सांगते अपूर्वा बोलली, शिवन्या बोलली, मायरी बोलली, पूनमताई बोलली, मी बोलत होती. अचानकच ह्यांचं काय झालं काय नाही काय आपल्याला सांगता यायचं नाही बरं का भाऊ बहिणींनो. तर का दुखण्याची पुरगी म्हणजे पिलू आणि पूनमताई आलेल्या आहेत इकडं, तर आता कुठं आल्या तर मला पूनमताईने बी सांगितलं नाही बरं का, कारण की तिनं मला फोन नाही केला. तर कसं आहे पिलीची तब्येत, म्हणजे पिलूची तब्येत बरोबर नाही, तर तिनं मोबाईल घेतला आणि मला फोन केला. तिनं म्हणली की मावशे आम्ही आलेलो आहे, म्हणजे आता कुठं आले काय, तिनं काय नाव गाव आपल्याला सांगितलं नाही, फक्त म्हणली की आम्ही आलो आहे आम्हाला न्यायला ये. तर म्हणलं की कुठं न्यायला यायचं का बाई? तर ती म्हणली की ये मी सांगते, तर तुम्हाला सांगते आता कुठं गेल्या बारा तुम्हाला सांगते आम्ही इकडं आहे का नाही, कारखान्याच्या रोडला कुठं थांबल्या, तर ही मला पण एवढं लोकेशन सांगता नाही बरं का यायचं कुठलं आहे ती, पण तुम्हाला सांगते गेल्या बारा आम्ही इकडं आहे का नाही जायचो ह्याच्या कार्यालयामध्ये, म्हणजे कार्यालयामध्ये कामा जायचो का, इकडचं आहे कारखान्याचा रोड, म्हणजे आयरन आहे ही, तर आयरनामध्ये कुठली आली असतील मधनं आदनं शॉर्टकटनं आता असेल तिच्याकर गावावर यायचं म्हणलं, तुम्हाला सांगते माझं मधनं मधनं हे आहेत ना शॉर्टकटनं, मग जवळ पडतं. तर पिलीनं मला फोन केला मावशी म्हणली आम्ही आलो, तर मग तुम्हाला सांगते मी आडवं आली तुमचं दाजीन मी, तर का इकडे पिली बसली आणि पूनमताई झोपली, तिला म्हणलं चल अग घरी उठ म्हणलं, तर ती उठायचं बी ना घे नाही भाऊ बहिणी, आता मी तरी काय करू सांगा बरं. आता जास्त मी पण काय बोलू शकत नाही, आता तिच्या घरी म्हणजे काय झालं आणि काय नाही त्यांचं काय आपल्याला बी सांगता येणार नाही. बोल झोपली तिथं पिशू घेऊन तो का तिथं पिलू बसलेली आहे, पिरूची बी तब्येत बरोबर नाही, तर तिला मी आले म्हणजे म्हणलं की चल तिला म्हणलं दवाखान्यात नेते, तर होय पिया तिला म्हणलं तर दवाखान्यात जाते, पण ती म्हणली गोळ्या कसली आणलं ते खाल्ल्या का, गोळ्या बी नाही खाल्ल्या, त्यांना म्हणलं होतं चला ही तर झोपली तर यायचं नावच घेणार, होय का उठ की चल घरी पिया, उठव मम्मीला चल म्हणाव घरी, होय ग काय करायचं भाऊ बहिणी. आता कसं आहे माहितीये का, माणसाला टेन्शन सहन होत आहे ना, तोवर माणूस टेन्शन सहन करायचा प्रयत्न करतो या, आणि एखाद्या बारेला नाही सहन झालं, आता त्यांचं काय झालं काय नाही आपल्याला बी सांगता यायचं नाही, कारण की तिनं काय मला सांगितलं नाही काय झालं काय नाही, ते अचानकच आलेली आहे बरं. आता कसं आहे माणूस एक प्रकारे सुखामध्ये जरी साथ नाही दिली माणसाने तरी पण चालायसारखं आहे, पण माणसाने ह्या नाही दुखात साथ द्यावावी, कसं रक्त मासाचं जे नातं आहे ना हीच एकमेकाच्या उपयोगी पडत असतं, किती काय झालं तरी बरोबर आहे का नाही. तर त्यामुळं आता ती तर आपल्याला बोलायला बी तयार नाही बरं का, आणि काहीच नाही पियाने मला फोन केला तर आली आता इथं, हे असं लोकेशन आहे की ह्याचं नाव गाव सुद्धा मला तर काय कळ नाही, ह्या गावाचं काय नावच काय कळ नाही, कारण की आम्ही बी आलो ह्याच्यामध्ये, फक्त म्हणली कारखान्या रोडनं म्हणजे पिया म्हणली होती की कारखान्या रोडनं या, तर कारखान्या रोडनं आम्ही आलेलो आहे, मग कारखान्या रोडनं तुम्हाला सांगती बसली ही तर आयरनात झोपली होती, होय वा कुठलाही कारखाना आहे वा, हा इंदापूर कडलाच कारखाना, कारण की आम्ही इकडे यायचो ना कार्यालयामध्ये कामाला, हे तर आयरन आहे, मग हे आयरनामध्ये
झोपली, उठव की पिया तिला, चल म्हणा इथं झोपण्यापेक्षा आपल्या घरी। मम्मी आहे ती कोण लेकराची, ती तिची बी तब्येत बरोबर नाही, तिला म्हणलं न्याव लिमगाव मध्ये दवाखान्यात। होय ग काय करायचं भाऊ बहिणी, एक झालं की एक आता बा आपल्या शोर तरी हाय तर होतच राहत, काय करणार। पाणी मी आणलं होतं घरात, तुम्हाला सांगते तिने एक बाटली आणलेली आहे, मी आता येताना एक म्हणलं की पाणी आहे करावं न्यावावं, एक गार पाण्याची बाटली आणली होती मी, बसली हो का त्याची तिच्या बरस मी बी हेत। होय ग अय तिला हलवून उठव की, चल म्हणा इथं झोपण्यापेक्षा जा तू, हा तू जा, नाही यायचं मला, चल की घरी, नाही यायचं म्हणलं कळत ग एकदा, मग इथं काय करते आता, इथंच राहायचं मला। हो का अशी बोलती, काय करायचं भाऊ बहिणी सांगा बरं, उठ चल घरी, काहीतरी खावा तिथं दोन चार घास। माझ काय हातपाय मोडल्यात होय, कुठं काय जगू शकत नाही का काय, अगं हातपाय नाही तर मोडलं जगू शकते, पण घरी चला आता सध्या, नाही कोणाचं घर आणि कोणाचं दार, नाही यायचं मला कोणाच्या घरी दार, कोण नाही जीवाच, कोणाच्या घरी दार यायचं, कोण आहे एवढं जीवातलं तेव्हा तुझ्या घरी भावा बहिणीनं सांगा तर तुम्ही तिला दोन शब्द समजून हो का, ही काय माझं तर करा नाही, अगं रडू नको, चल तू माझं ऐक, उठ चल घरी, तिथं बरं घरी नको येऊ, तिथं लिमगाव मध्ये चल पिलेलं दवाखाना करू, खावा काहीतरी, काय घालते काहीतरी, चला उठा, जम नाही यायचं मला, हा नाही यायचं ग बाई आजा। आता कसं भावा बहिणी, तुम्ही तुम्ही विचार करो बरं, मी तुम्हाला सांगते तिला सोडून मी जाईन का, आता तुम्ही तुमच्या ह्याने सांगू द्या, मी हिला आता ही मला म्हणते की आता मी तर आली तुम्हाला सांगते, आता ही म्हणते मला म्हणते की तू जा इथून, तर आता मी जाईन का तिला सोडून, हां डोकं जरा हे कर बंद कर आपलं हे टेन्शन डोक्यातलं, काय झालेलं असेल ते शांत डोकं ठेवून हे कर, कशाला होतच राहतं काय करायचं, प्रत्येक गोष्टीला सामोरे जावं पण लागतं आहे भावा बहिणींना, नाही तशी ती बरं का शक्यतो ते कधीच म्हणजे असं येत नाही बरं का, असं घरही सोडून कधीच आलेले नाही, येत पण नाही, पण जवळ माणसाला सण होत आहे तवर माणूस सण करत, पिले गप म्हणाव तिला, अग गप, चल उठ चल पाणी पी, तिला पाणी दिलंय प्यायला, मी पाणी ही पिली ती आणि तिला म्हणलं थोडस खाली पड म्हणलं तिचं दुखत होत, चल उठून बस उठून इथं रडू नकोस, एक तर आपल्या महागा आधीशी लागलेली आहे, जागा कसल्या असते त्या कसल्या नसते त्या, होय ग चल पेच दवाखान्यात ना गोळ्या आणल्यात का मेडिकल मधनं घेतल्यात बाळा, होय तिला बी वाटतं सर्दी खोकला हे झालेला आहे, ती ब्याज काय क्लासला नव्हती वाटते गेली नव्हती गेली ना, सकाळचं आमचं बोलणं झालेलं आहे, काय ह्यांचं अचानक झालं काय नाही देव जाण, चल की उठ पाणी पी, तोंडावर हात फिरव जरा पाण्याचं, चल नाही यायचं मला जा, आता मी पण नेतच थांबू का मग तुझ्या पशी, चल की घरी आपलं, तिथं बस घरी जरा थोडस हे कर, डोकं जरा शांत होईल, उठ चल लवकर, ऊन आलं इकडं सावलीला, बस सावलीला सर थोडं पाणी पियातीला, ती पाण्याची बाटली ती तोंडावर हात फिरव पाण्याचं, उठ का अशी झोपली तिला म्हणते चल,
रडू नको ना, अजून जास्त डोकं दुखल.